यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। श्री कृष्णाने भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा भारतात अधर्म आणि दुराचार फोफावला, जेव्हा दुष्ट शक्तींची ताकद सामान्यांना त्रास देऊ लागली, तेव्हा तेव्हा त्या सगळ्याचा अंत करण्यासाठी एक योद्धा, एक नेता, एक सेनापती जन्माला आला। अशा योद्ध्यांची हिंदुस्थानाला परंपरा आहे। अगदी शिवाजी महाराजांपासून ते टिळक, आगरकर, सुभाषचंद्र बोस ते स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक आक्रमक नेतृत्व या मातीत जन्माला आली। अशाच एका असामान्य नेतृत्वाचा जन्म अजून व्हायचा होता। दिवस होता 23 जानेवारी 1927। पुण्यातल्या डॉक्टर इंदिराबाई खाडे प्रसूतीगृहातल्या कोणाला कल्पनाही नव्हती की ते एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरणार आहेत। आणि अखेर तो क्षण आला। प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या पत्नी रमाबाई यांच्या पोटी पुत्र जन्माला आला। संपूर्ण रायगड शहरला, सह्याद्रीचा कडान कडा आनंदाने बेहोश झाला। गंगा, सिंधू, गोदावरीची पात्र नव्या उत्साहाने वाहू लागली। पुत्र रायगडाला झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र समस्त हिंदुस्थानाला झाला। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला। प्रबोधनकारांच्या वडिलांचं म्हणजेच श्री सीताराम ठाकरेंचं बळवंतराव असं आणखी एक नाव होतं, त्यावरूनच बाळ हे नाव ठेवण्यात आलं। प्रबोधनकारांची नाटक कंपनी आणि त्यांच्या इतर कामांमुळे त्यांना सतत महाराष्ट्रभर फिरावं लागे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबाला सुद्धा। त्यामुळे बाळासाहेबांचं शिक्षणही वेगवेगळ्या ठिकाणी झालं। पहिली आणि दुसरी इयत्ता धुळ्यात, त्यानंतर काही काळ भिवंडी इथं आणि त्यानंतर ते दादरला आले। दादरच्या ओरिएंटल स्कूलमध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं, परंतु वार्षिक 60 रुपये इतकी फी न भरू शकल्याने त्यांचं नाव शाळेतून कमी करण्यात आलं। लहानपणापासूनच बाळासाहेबांचा ओढा अभ्यासापेक्षा जास्त चित्रकलेकडे होता। त्यातूनच त्यांच्या हातात कुंचला आला आणि पाहता पाहता त्यांनी लहान वयातच त्यावर प्रभुत्व मिळवलं। सुप्रसिद्ध चित्रकार दीनानाथ दलाल आणि जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार डेव्हिड लो यांना गुरुस्थानी मानून बाळासाहेबांनी व्यंगचित्रकलेतली आपली मुसाफिरी सुरू केली आणि पुढे जाऊन ते स्वतः सुद्धा एक जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार बनले। वर्ष हळूहळू सरत होती, बाळासाहेब मोठे होत होते। साधारणपणे 1952 साली ते फ्री प्रेस जर्नल या वृत्तपत्रात व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले। त्यांची पॉकेट कार्टून्स त्या काळी प्रचंड प्रसिद्ध झाली। त्याचबरोबर बाळासाहेब मराठा, धनुर्धारी, केसरी, नवयुग या वर्तमानपत्रांमध्ये मावळा या टोपण नावाने व्यंगचित्र काढत असत। दरम्यान 13 जून 1948 रोजी बाळासाहेबांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण घटना घडली। त्र्यंबकराव वैद्य यांची ज्येष्ठ कन्या सरला हिच्याबरोबर बाळासाहेबांचा विवाह संपन्न झाला। लग्नानंतर त्यांचं सरला हे नाव बदलून मीना ठेवण्यात आलं। अत्यंत प्रेमळ आणि लाघवी स्वभावाच्या मीनाताई पुढे शिवसैनिकांच्या मां साहेब झाल्या। प्रत्येक शिवसैनिकावर त्यांनी अगदी पोटच्या मुलासारखं प्रेम केलं। आयुष्यातल्या प्रत्येक चढ उतारावर मां साहेबांनी बाळासाहेबांना अगदी सावलीसारखी साथ दिली। प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात त्या त्यांच्या मागे ठामपणे उभ्या राहिल्या। दिल्लीहून निघणाऱ्या शंकर्स वीकली या व्यंगचित्र साप्ताहिकापासून प्रेरणा घेऊन आपणही मराठीत असं साप्ताहिक सुरू करावं असं बाळासाहेबांच्या मनात आलं आणि आचार्य अत्रेंच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 13 ऑगस्ट 1960 रोजी
दादरच्या बालमोहन शाळेच्या सभागृहात तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते मार्मिकच्या पहिल्या अंकाचं प्रकाशन झालं. मार्मिक मध्ये बाळासाहेबांनी काढलेलं प्रत्येक राजकीय व्यंगचित्र म्हणजे सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर केलेलं सणसणीत भाष्यच असायचं. हसता हसता गंभीरपणे विचार करायला लावणारी अनेक व्यंगचित्र बाळासाहेबांनी मार्मिक मध्ये काढली. तो काळ होता 1966 चा. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसी सरकारनं देशाला कुरतडायला सुरुवात केली होती. भ्रष्टाचाराची वाळवी देशाला पोखरू लागली होती. त्यातच महाराष्ट्रात स्थानिकांना डावललं जात होतं. वेगवेगळ्या सरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये मराठी तरुणांना नोकऱ्या मिळणं अशक्य झालं होतं. बेकारी वाढू लागली होती. मराठी तरुणातला असंतोष दिवसेंदिवस वाढत होता. बाळासाहेबांना ही गोष्ट अस्वस्थ करत होती. त्यांनी ही कोंडी फोडायचं ठरवलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासातला तो सुवर्ण दिन अवतरला 19 जून 1966. महाराष्ट्रातल्या जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेची स्थापना झाली. त्यानंतर राज्यभर फिरून जनतेला बाळासाहेबांनी शिवसेनेची ओळख करून दिली. बाळासाहेब मार्मिक आणि शिवसेना या त्रिसूत्रीमुळे आपल्यावरचा अन्याय दूर होईल अशी खात्री इथल्या लोकांना वाटू लागली होती. शिवसेना हळूहळू मोठी होत होती. तिचा दरारा वाढत होता. मोठ्या प्रमाणात मराठी माणूस शिवसेनेत सामील होत होता. या शिवसेनाप्रेमी जनतेचे आभार मानण्यासाठी आणि विचारांचं सीमोल्लंघन करण्यासाठी एक मेळावा घेण्याचं ठरलं. 30 ऑक्टोबर 1966 रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवसेनेचा पहिला मेळावा शिवाजी पार्कमध्ये घेण्यात आला. या मेळाव्याला महाराष्ट्रातल्या जनतेने न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद दिला. या मेळाव्यात जनतेला प्रबोधनकारांनी सांगितलं, आजवर ठाकरे घराण्याचा असलेला हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करतोय. त्याच्या मागे उभं राहण्याचं कर्तव्य तुम्हाला पार पाडायचंय. आपली शिवसेना वाढवायची आहे. याच मेळाव्यात जनतेनं बाळासाहेबांना उत्स्फूर्तपणे शिवसेना प्रमुख हे बिरुद बहाल केलं. पुढे हीच त्यांची ओळख बनली. शिवसेना, दसरा आणि शिवाजी पार्क हे तेव्हा जुळलेलं समीकरण आज 42 वर्षांनंतरही अबाधित आहे. पण आपल्या मनासारखं काही करायचं असेल तर त्यासाठी सत्ता हाती असणं अत्यंत गरजेचं आहे हे बाळासाहेबांनी ओळखलं आणि ठाणे पालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. 13 ऑगस्ट 1967 रोजी 40 पैकी 21 जागा जिंकून शिवसेनेनं ठाणे महापालिकेवर भगवा फडकवला. तो उतरवण्याची हिंमत आज तागायत कोणत्याही पक्षाला झालेली नाही. शिवसेनेची घोडदौड बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली अव्याहतपणे सुरू होती. शिवसेनेनं पहिल्यांदा मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली. यावेळी शिवसेनेनं प्रजा समाजवादी पक्षाबरोबर युती केली होती. या निवडणुकीत शिवसेनेनं 42 जागा जिंकल्या. शिवसेनेचा वारू चौखूर उधळला होता. बाळासाहेबांनी आदेश द्यायचा आणि शिवसैनिकांनी तो प्राणांची बाजी लावून अंमलात आणायचा ही रूढीच झाली होती. बेळगाव कारवार सीमा प्रश्नाला आता जवळजवळ 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. हा प्रश्न हे आंदोलन जिवंत ठेवण्यात शिवसेनेचा मोठा वाटा आहे. वेळोवेळी शिवसेनेनं सीमावासियांच्या बाजूने लढा दिलेला आहे. 27 जानेवारी 1969 रोजी सीमावासियांनी लढ्याचं रणशिंग फुंकलं. 2 फेब्रुवारी 1970 रोजी यशवंतरावांनी लावलेल्या 144 कलमाला न जुमानता शिवसेनेनं विराट मेळावा घेतला. लाखो शिवसैनिक रस्त्यावर उतरले. मुंबईत आलेले तत्कालीन उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांची मोटार शेकडो सैनिकांना तुडवत निघून गेली आणि सैनिकांच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला. अवघ्या मुंबईत रणकंदन माजलं. दंगली, जाळपोळी आणि हाणामाऱ्या झाल्या.
याला जबाबदार धरून सरकारने 9 फेब्रुवारी 1970 रोजी पहाटे 4 वाजता बाळासाहेबांना अटक केली। हीच बाळासाहेबांची पहिली राजकीय अटक। यानंतर बाळासाहेब आणि शिवसेना यांनी मागे वळून पाहिलं नाही। मग ते दाक्षिणात्य फेरीवाल्यांविरोधातलं आंदोलन असो किंवा स्थानीय लोकाधिकार समितीची स्थापना असो, शिवसेनेचा अश्वमेध रोखण्याची हिम्मत कोणापाशीच नव्हती। 1990 साली शिवसेना भाजपा युतीनं प्रथमच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली, पण विजय हातातून निसटला। शिवसेना भाजपा युतीला विरोधी पक्षात बसावं लागलं। मनोहर जोशी शिवसेनेचे पहिले विरोधी पक्षनेते झाले, पण या पराभवाचा वचपा शिवसेनेनं पुढच्याच निवडणुकीत म्हणजेच मार्च 1995 मध्ये पुरेपूर काढला। शिवसेना भाजपा युतीचे 138 आमदार निवडून आले। महाराष्ट्राच्या इतिहासातला सोनेरी दिवस उजाडला। महाराष्ट्रात शिवशाही अवतरली। 14 मार्च 1995 रोजी शिवसेनेच्या मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। परंतु या विजयाचे शिल्पकार असलेल्या बाळासाहेबांनी मात्र समोरून चालत आलेलं मुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही। हेच काय, बाळासाहेबांनी आजवर कधीच कोणतं पद स्वीकारलेलं नाही। हिंदुहृदय सम्राट हे त्यांच्या लाडक्या सैनिकांनी दिलेलं पद त्यांना सगळ्यात मोठं वाटतं। शिवशाही अवतरल्यावर महाराष्ट्राचा कायापालट झाला। अनेक विकासाच्या कामांना गती मिळाली। मुंबईतले 55 उड्डाणपूल, संपूर्ण गोवंश हत्याबंदी, सहार विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव, बॉम्बेचं मुंबई करण्याचा निर्णय, सर्व कायदे मराठीतून करण्यास सुरुवात, शेतीला उद्योगधंद्यांचा दर्जा देण्याचा मनोदय, न्यायालयीन कामकाज मराठीतून, पोलिसांच्या वेतनात भरीव वाढ, अशी अनेक कामं शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात झाली। या संपूर्ण प्रवासात हिंदुस्थानाच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासातल्या काही काळ्या आठवणी कधीच विसरता येणार नाहीत। 1992 बाबरी मशीद प्रकरण, त्यानंतर उसळलेले दंगे आणि मार्च 1993 झालेली भीषण बॉम्बस्फोट मालिका, या काळात महाराष्ट्राची जनता अगदी भेदरून गेली होती। पण त्यावेळी सुद्धा बाळासाहेब जनतेच्या मागे ठामपणे उभे राहिले। त्यांच्या आदेशावरूनच शिवसैनिक सामान्य माणसाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरला। एक उत्तम चित्रकार, उत्तम संघटक, उत्तम नेता, उत्कृष्ट वक्ता असे अनेक आयाम बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला आहेत। बाळासाहेबांचा दृष्टेपणा तर अलीकडच्या नेत्यांमध्ये आढळणं मुश्किलच। पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नका, त्यांच्या कलाकारांना इथे येऊ देऊ नका, त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळण्याची काही गरज नाही, हे बाळासाहेब गेली कित्येक वर्ष कंठशोष करून सांगत आहेत। पण त्यांच्या या बोलण्याचं महत्त्व लोकांना मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर लक्षात आलं, आणि आता ऊटसूट प्रत्येक नेता तेच म्हणतोय। बाळासाहेबांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा स्पष्ट वक्तेपणा। पोटात एक आणि ओठात एक असं त्यांनी कधीच केलं नाही। बाबरी मशीद पाडल्यावर जेव्हा ती पाडणारे शिवसैनिक होते असं म्हटलं गेलं, तेव्हा बाळासाहेब निर्भीडपणे गरजले की जर ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे। मासाहेबांचं अर्ध्यावर साथ सोडून जाणं, हक्काच्या माणसांनी केलेली गद्दारी, यामुळे बाळासाहेब खचले खरे। पण हिंदुस्थानाच्या जनतेचा विचार करून या सगळ्या धक्क्यानंतरही ते ठाम उभे राहिले। त्यांचे चिरंजीव श्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून शिवसेनेच्या कार्यकारी अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली। वयाची 82 वर्ष पूर्ण केल्यावरही बाळासाहेबांच्या मनातली जिद्द, उत्साह तसुभरही कमी झालेला नाही। आजही त्यांच्या डोळ्यात एकच स्वप्न आहे, महाराष्ट्र विधानसभेवर पुनश्च भगवा फडकवण्याचं। चला हे मरगळ झटकून कामाला लागूया, येत्या निवडणुकीत नवा इतिहास घडवूया, विधान भवनावर पुन्हा भगवा फडकवूया, बाळासाहेबांचं स्वप्न साकार करूया।